पूर्व नागपुर के गिड्डोबा इलाके में एक मंदिर और विहार को तोड़ने के एनआईटी के नोटिस पर राजनीतिक माहौल गर्म हो गया है। इस नोटिस के खिलाफ स्थानीय नागरिकों ने विरोध आंदोलन शुरू कर दिया है। अजित पवार गुट के नेता आभा पांडे ने बीजेपी विधायक कृष्णा खोपड़े पर आरोप लगाया है और उनके इस्तीफे की मांग की है। आमदारांनी स्वतः सांगितलं पाहिजे की त्यांनी काय केलं। अरे मी जिथं निवडून येते तो पूर्ण प्रभाग हा पूर्व नागपूरचा आहे, परंतु त्यांनी प्रेसला सांगत असताना सांगितलं तिकडचे लोक इकडे येऊन राजकारण करतात। आता तुम्हालाच मी विचारते, हा मंदिर तोडण्याचा विषय हा काही राजकारणाचा विषय आहे का? हा आमचा धार्मिक आस्थेचा विषय आहे आणि म्हणून आम्ही सगळे एकत्रित झालो आहोत आणि आम्ही कुणालाही इथे बोटही लावू देणार नाही। मंदिराचा विषय असो हनुमानजीचा किंवा बौद्ध विहाराचा विषय असो, इथले सगळे नागरिक आता एक झालेले आहेत, कारण आम्हाला इथे अन्याय कुणाचाही सहन करायचा नाही आहे। आणि काल आमदार साहेबांनी जसं म्हटलं की इथल्या काहीतरी लोकांनी ॲप्लिकेशन दिलेली आहे, कंप्लेंट केली आहे। ओ आमदार साहेब, तुम्हाला मी विचारते की जर कुणी इथल्या नागरिकांनी जर मंदिराच्या विरोधात किंवा बौद्ध विहाराच्या विरोधात जर तुमच्याकडे तक्रार केली असेल तर त्यांचं नाव इथे जाहीर करावं, नाहीतर तुम्ही आमदारकीचा इस्तीफा द्यावा। विधायक कृष्णा खोपड़े ने कहा कि स्थानिक नागरिकों ने मंदिर और विहार को तोड़कर इस मैदान को बनाने के लिए एनआईटी को ज्ञापन दिया है, इसलिए आभा पांडे पूर्व नागपुर से चुनाव लड़ना चाहती है। बीजेपी विधायक कृष्णा खोपड़े ने पलटवार करते हुए कहा है कि वह मेरा नाम इसलिए ले रहे हैं क्योंकि मेरा नाम लिए बिना उन्हें प्रचार नहीं मिलेगा, जबकि उनका मुझसे कोई लेना देना नहीं है। कृष्णा खोपड़े ने आरोप लगाया है कि आभा पांडे लोगों को गुमराह करी है, लिहाजा एक तरफ स्थानीय मुद्दे को लेकर शुरू हुआ महागठबंधन नेताओं के बीच विवाद विधानसभा चुनाव तक और गर्माने वाला है। असा है, मी जनतेमधून निवडून आलेला माणूस आहे, मले राजीनामा मागेन तर माझी जनता मागेल। मी अगर 10 वर्षांमध्ये पूर्व नागपूरमध्ये काहीच केलं नसेल तर जनता मले राजीनामा मागेल। ती जी मॅडम बोलत आहे, त्यांचे नेते सतीश चतुर्वेदी हे पूर्व नागपूरचे 25 वर्ष आमदार होते, 14-13-14 वर्ष राज्याचे दबंग मंत्री होते, तरीसुद्धा पूर्व नागपूरचं चित्र ते बदलू शकलं नाही। त्यावेळेस यांना जाग नाही आला की आपल्या नेत्याचा राजीनामा आपण मागावा। आज पूर्व नागपूर पूर्ण तरेचे बदललं आहे। तुम्ही भी त्या भागामध्ये जाऊन आले असेल, तुम्हाला भी दिसलं असेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात गडकरी साहेबाच्या माध्यमातून, फडणवीस साहेबाच्या माध्यमातून डेव्हलपमेंट त्या ठिकाणी झाला आहे। आणि अशा प्रकारचं राजीनामा म्हटलं आहे आणि कोणी म्हणून राजीनाम्याच्या विषयी तर त्याले काही अर्थ नाही आहे। राजीनामा दिला आता 6 महिन्यानंतर निवडणुका द्या ना, तुमची इच्छा असेल तर तुम्ही लढा ना, जनता निर्णय ठरवेल ना की जनतेचे जो जनप्रतिनिधी राहते जनताच्या भरोशा निवडून येते। आणि तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, ते संपूर्ण वाठोड्यामध्ये अगर तुम्ही चित्र पाहिलं असेल तर 400-500 रुपया फुटाप्रमाणे भी प्लॉट त्या ठिकाणी आसानीनं भेटत होते। आज 4-5 हजार रुपये फुटाचे त्या ठिकाणी भाव झाले, हे काही माझा चेहरा पाहून भाव नाही झाले तर आपण काय करून दाखवलो म्हणूनच त्या ठिकाणी भाव झाले। ज्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही जाऊन आला त्या ठिकाणी सिम्बॉलिक आहे, इंटरनॅशनल लेवलचं क्रीडा संकुल बनत आहे, त्याच्यासमोर 1 एकर जागा पोलीस स्टेशनला दिली आहे, मुंबईची इंटरनॅशनल शाळा त्याच्यासमोर येत आहे, इतकं डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात झालं आहे। आणि म्हणून यांच्या पोटामध्ये काहीतरी दुखत आहे आणि म्हणून हे अशा प्रकारचे उठपटांग धंदे करत आहे। एनबीसी न्यूज के लिए अभिषेक पानसे की रिपोर्ट।